नमस्कार सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे टेट परीक्षा आता लवकरच होणार आहे त्यासाठी बुद्धिमत्ता गणितीय क्षमता आणि जनरल नॉलेज यासाठी भरपूर वेटेज असतं भरपूर मार्क त्यासाठी दिलेले असतात याचा जास्तीत जास्त सराव करणे आवश्यक आहे आता याच्यासंबंधी काही उदाहरणं आपण पाहूया आता पुढील संचातील गुणांची सरासरी काढा सरासरी काढायचे प्रश्न नक्की येत असतो आता इथं तीन संख्या दिल्या आहेत त्याची सरासरी आपल्याला काढायची आहे तर पाच अधिक पंधरा अधिक सत्तर भागिले तीन तर याचं नव्वद छेद तीन म्हणजे तीस हे उत्तर येतं आहे याचं उत्तर जे आहे ते तीस आहे तर भाग बेरीज करून त्याला तेवढ्या संख्येने भागायचं आहे <coughs> आता रोम्बस क्वाट्रिलॅट्रल आणि पॉलिगॉन्स याच्यासाठी कोणती आकृती योग्य आहे तर आपल्याला माहिती आहे की पॉलिगॉन म्हणजे सर्व कॉट सर्व स ज्या ज्या आकृती आहेत त्या पॉलिगॉन असतात तर क्वाटिलॅट्रल म्हणजे चौकोन हा सुद्धा काय आहे एक पॉलिकॉन आहे आणि रोम्बस हा चौकोनाचा प्रकार आहे क्वाटिलॅट्रलचा प्रकार आहे तर याची आकृती आपल्याला अशी दाखवता येईल ए सारखी म्हणजे पॉलिकॉन सर्वात वरचा गोल आहे त्याच्या हातला क्वाडिल लॅटरल आहे आणि त्याच्या हातला रोम्बस आहे त्यानंतर इथं सुद्धा काय दिलं आहे की चिमण्या पक्षी आणि उंदीर यांच्या दरम्यानचे नाते कोणतं दर्शवतं तर चिमण्या आणि पक्षी चिमणी हे पक्षी आहे आणि उंदीर मात्र त्याच्यापेक्षा वेगळा आहे त्यामुळं जी आकृती आहे ती डी आहे त्यानंतर आता इथं जे दिलेलं आहे तर सहा गुहिले गोईल, सहा गोईले सहा अधिक दोन होईल दोन होईल दोन भागिले असं दिलं आहे तर वरचं सहा गुईल सहा गुईल द सहा हे दोनशे सोळा होतं आणि दोन होईल दोन होईल दोन आठ होतं खालचं सहा गुईलं सहा छत्तीस वजा बारा अधिक चार आता इथं जे आहे ते दोनशे चोवीस भागिले छत्तीस वाजा बारा चोवीस चोवीस आणि चार अठ्ठावीस अठ्ठावीस आठे म्हणजे आठ उत्तर येते येतं असं सोडवायचं आहे त्यानंतर आता सोळा गोले बारा वाजा सहाशे बहात्तर भागिले एकवीस बरोबर क्वेश्चन मार्क वाजा दोनशे अकरा तर क्वेश्चन मार्कच्या जागी एक्स घ्यायचं आहे तर सोळा गोले बारा एकशे ब्याण्णव होतात वजा सहाशे बहात्तर भागिले एकवीस बत्तीस येतं अधिक दोनशे अकरा जो आहे वजा तो इकडे येऊन अधिक होणार आहे बरोबर एक्स चार अधिक अधिकची बेरीज केली एकशे ब्याण्णव अधिक दोनशे अकरा चारशे तीन होतं वजा बत्तीस बरोबर एक्स तीन एक तर तीनशे एक्क्याहत्तर याचं उत्तर येतं तीनशे एक्क्याहत्तर परंतु इथं एक तीनशे बहात्तर उत्तर दिलेलं आहे म्हणजे याच यापैकी नाही हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर एका संख्येच्या तीनशे पाच ते साठ टक्के छत्तीस असल्यास ती संख्या कोणती तर इथं काय केलं आहे की तीनशे पाच ती संख्या एक्स मानली आपण त्या संख्येचा तीनशे पाच येणार तीनशे पाच एक्स आणि तीनशे पाच एक्सचा साठ टक्के किती येणार तर तीनशे पाच एक्स तीनशे पाच एक्स गुणिले साठ भागिले शंभर हा येणार तर बरोबर छत्तीस याच्याबरोबर किती दिल्ला आहे छत्तीस दिल्ला आहे तर याला सोपे रूप दिल्यानंतर आपल्याला उत्तर शंभर मिळतं तर शंभर उत्तर आहे त्यानंतर आता इथं सातच बत्तीस तर आठास किती तर सात चौक आठावी साता पाजा पस्तीस पस्तीस वाजा तीन बरोबर बत्तीस असं आहे तर आठाचं सुद्धा असं करायचं आठा पंचेचाळीस चाळीस वाजा तीन सदोतीस सदोतीस हे उत्तर आहे तर पाचपट करून तीनने वाजा करायचं त्यानंतर सर्वात शक्तिमान संगणक कोणता आहे तर सुपर संगणक आहे त्यानंतर मधमाशी पोळे तर घोडा काय मधमाशी पोळ्यात राहते तर घोडा हा तबेल्यात राहतो तर वेगळे प्राणी पक्षी कुठं राहतात त्याचे नाव तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आता दोनशे त्रेचाळीस भागिले बत्तीस सव्वा चारशे पाच आता दोनशे त्रेचाळीस म्हणजे तीनचा पाचवा घात दोनशे पंचेस म्हणजे तीनचा पाचवा घात आणि बत्तीस म्हणजे दोनचा पाचवा घात आता इथं आपण सोडू शकतो की याच्याबरोबर काय येणार तीनचा पाचवा घात मागिले दोनचा पाचवा घात वजा चारशेत पाच आता पाच पाच कॅन्सल होणार आहे तर तीनशे दोनचा वजा चार घात आता हे उलटं करून घ्यायचं दोनशे तीनचा अधिक चार घात होणार आता दोनचा चौथा घात म्हणजे सोळा दोन गुहिले दोन गुहिले दोन गुहिले दोन आणि तीन गैले तीन गुहिले तीन गेले तीन येणार एक्क्याऐंशी तर सोळा छेद एक्क्याऐंशी हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर आता इथं एस सी एम बरोबर एफ ए के तर एस जी डीचं काय येणार तर एचच्या दोन घरं मागं गेल्यावर एफ मिळतो सीच्या दोन घरं मागं गेल्यावर ए मिळतो यमच्या दोन घरं मागं गेल्यावर के मिळतो तर आता एस जी डीचं पण तसंच करायचं एसच्या दोन घरं मागं गेल्यावर क्यू मिळतो जीच्या दोन घर मागे गेल्यावर ई मिळतो आणि डीच्या दोन घरं मागं गेल्यावर बी मिळतो म्हणजे क्यू ई बी उत्तर आहे क्यू ई बी त्यानंतर आता मुलाचं वय आणि मा माझं आणि मुलाचं वय याचं तिप्पट आहे म्हणजे माझं वय मुलाच्या तिप्पट आहे पंधरा वर्षानंतर मी माझ्या मुलाच्या दुप्पट मोठा असेल सध्या आमचे एकूण वय काय आहे एकूण वयाची बेरीज विचारली आहे आजची तर मुलाचं आजचं वय एक्स मानायचं म्हणजे माझं वय येणार तीन एक्स पंधरा वर्षानंतर मुलाचं वय एक साधिक पंधरा माझं वय तीन अधिक पंधरा तर आता पंधरा वर्षानंतर माझं वय मुलाचं डबल असणार आहे दुप्पट असणार आहे आणि तीन अधिक पंधरा बरोबर दोन कंसात एक साधिक पंधरा तीन एक्स एक्धिक पंधरावर दोन एक्स अधिक तीस तर एकशे एक्सशे टर्म एक्स एका बाजूला घेतल्या आणि तीस वाजा पंधरा पंधरा वजा घेतली इकडं तर एक्स बरोबर पंधरा आलं मुलाचं आजचं वय किती आहे पंधरा तर माझं वय तिप्पट आहे तीन एक्स तीन वयले पंधरावर पंचेस एकूण वय येतं पंधरा अधिक पंचाळीस बरोबर साठ त्यानंतर आता ह्या जाऊन दोन समीकरण आहे त्याच्यात एक्स आणि वायच्या कोणत्या किमती टाकल्या म्हणजे दोन्ही पण समीकरणं पूर्ण होतील तर पहिलं टाकून पाहिजे एक एक आता पाच आणि दोन टाकून पाहिलं एक्सची किंमत पाच आणि वायची किंमत दोन तर इथं बरोबर दोन्ही पण समीकरणामध्ये दोन्ही बाजू समान येतात म्हणजे याचं उत्तर जे आहे ते पाच आणि दोन हे आहे त्यानंतर सरळ व्याजाचं विचारलं आहे प्रश्न सरळ व्याज पंचवीसशे रुपये रक्कम आहे तीन वर्ष मुदत आहे पाच वर्षे व्याज आहे तर याचं सरळ व्याज काढायचं आता सरळ व्याज सूत्र तुम्हाला माहिती आहे पी गुणिले आर गुणिले टी भागिले शंभर तर पीची किंमत आहे पंचवीसशे गुणिले तीन गुणिले पाच भागिले शंभर तर हे दोन कॅन्सल होणार तर प पंचवीस गोयले पाच गोहिले तीन बरोबर तीनशे पंच्याहत्तर हे ये उत्तर येणार आहे आता इथं दिलं आहे की पंधरा अधिक चार वाजा आठचं मूल्य काढायचं आहे पंधरा अधिक चार वाजा आठ आता वजा आणि अधिक आकडे बदलायचे आहे आणि आठ आणि पंधरा एकमेकाशी बदलायचे आहे तर पंधराच्या जागी आठ अधिकच्या जागी वजा त्यानंतर चार तसाच वजाचा अधिक आणि आठचं पंधरा तर आठ वजा चार चार अधिक पंधरा बरोबर एकोणीस उत्तर एकोणीस येणार आहे त्यानंतर सफरचंद फळ तर त्याच्यासारखी जोडी शोधायची आहे तर जोडा ले शिक्षक वर्ग मान कॉलर लिली फूल तर लिली फूल हे बरोबर उत्तर आहे त्यानंतर असे काही उदाहरणं आहेत की जे तुम्ही सोडू शकता म्हणजे वरील जे, जे सोडून दिलं त्या, आहे त्याप्रमाणे हे आहे तर हे तुम्हाला एक होमवर्क म्हणून तुम्ही करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि सक्सेस मिशन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद